आमचे नवनवीन तडका व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेला सबस्क्राइब बटन वर क्लिक करा आणि हो या घंटीला क्लिक करायला अजिबात विसरू नका. एकनाथ महाराजांच्या जीवनातला एक प्रसंग सांगितला जातो, पण आपल्याला माहिती आहे, फक्त मी त्या प्रसंगाचं रिपिटेशन करतोय, पुनरावृत्ती करतोय. महाराज, मला असं वाटतं, वाईट गोष्टींचं कसं पुनरावृत्ती होती तशी चांगल्या गोष्टींची पुनरावृत्ती होणं चांगलंच असतं. म्हणजे एखादा बेवडा, अट्टल बेवडा असेल, तुम्ही त्याची खात्री देऊ शकता का की उद्या आज दारू प्यायला म्हणजे तो उद्या सकाळी पिणार नाही? तुम्ही नाही खात्री देऊ शकत. आपण खात्री द्या नका देऊ, तो पहिला सकाळी उठून गुत्त्यावर असतोय. महाराज, आपल्या खात्रीचं काय होऊन बसलात? वाईट गोष्टींचं रिपिटेशन जसं होतं तसं चांगल्या गोष्टींचं रिपिटेशन होणं गरजेचं आहे. अपकाराची परतफेड उपकाराने संत कसे करतात याच्यावर फक्त मला दृष्टांत सांगायचं आहे. ते एकनाथ महाराज दररोज श्री क्षेत्र पैठणमधल्या पवित्र अशा गोदावरी नदीच्या स्नानाला जायचे. त्या बाळाला घेऊन बसा, पैंजण वाजतंय त्याचं. गोदावरी नदीवर स्नानाला जायचे. आपल्याला कथा माहिती, मला मुद्दा समजावून सांगायचा आहे. मग ते जाताना वाटीमध्ये एक पडवी असायची, त्या पडवीमध्ये एक यवन राहायचा. एकनाथ महाराज गोदावरी नदीवर जायचे. आंघोळीला जाताना तो माणूस एकनाथ महाराजांना बघायचा, आणि एकनाथ महाराज आंघोळ करून परत आले, परत घरी चालले, त्या पडवीजवळ आले की तो माणूस एकनाथ महाराजांच्या अंगावर थुंकायचा. एके दिवशी त्यांनी कहर केला. काय झालं, एकनाथ महाराज गोदावरी नदीवर आंघोळीला गेले, आंघोळ केली, परत घरी जायला निघाले, त्या पडवीजवळ आले, तो नित्य नियमाप्रमाणे तो माणूस एकनाथ महाराजांच्या अंगावर थुंकला. एकनाथ महाराज परत नदीवर गेले, एकनाथ महाराजांनी परत आंघोळ केली, एकनाथ महाराज परत घरी जायला लागले, एकनाथ महाराज परत त्या पडवीजवळ आले, तो माणूस एकनाथ महाराजांच्या अंगावर परत थुंकला. एकनाथ महाराज परत नदीवर गेले, एकनाथ महाराजांनी परत आंघोळ केली, एकनाथ महाराज परत घरी जायला लागले, एकनाथ महाराज परत त्या पडवीजवळ आले, तो माणूस एकनाथ महाराजांच्या अंगावर परत थुंकला. एकनाथ महाराज परत नदीवर गेले, एकनाथ महाराजांनी परत आंघोळ केली, एकनाथ महाराज परत घरी जायला लागले, एकनाथ महाराज परत त्या पडवीजवळ आले, तो माणूस एकनाथ महाराजांच्या अंगावर परत थुंकला. एकनाथ महाराज परत नदीवर गेले. आता हे चाललं 11 वाजेपर्यंत. महाराज 108 वेळा त्या दिवशी एकनाथ महाराजांच्या अंगावर तो माणूस थुंकला अशी आख्यायिका सांगितली जाते. सकाळी चालू झालं ते संध्याकाळपर्यंत चालू होतं, आणि संध्याकाळी ज्या वेळेस एकनाथ महाराज आंघोळ करून परत घरी जायला लागले तेव्हा जो माणूस अंगावर थुंकत होता त्या माणसाला त्याला केलेल्या त्याच्या कृत्याचा पश्चाताप झाला. तो पडवीवरून खाली उतरला, पळत पळत एकनाथ महाराजांच्या जवळ गेला, एकनाथ महाराजांचे पाय धरले आणि एकनाथ महाराजांना बोलू लागला, नाथ महाराज मला माफ करा. नाथ महाराज फार मोठा अपराध केलाय हो. नाथ महाराज मी रोज तुमच्या अंगावर थुंकतोय, आणि आज तर एकनाथ महाराज मी तुमच्या अंगावर 108 वेळा थुंकलो. मी फार मोठा अपराध केलाय, मी फार मोठं पाप केलंय. नाथ महाराज तुम्ही द्याल ती शिक्षा मी स्वीकारतो, तुडवा त्या पायांनी मला. मी तुमचे पाय धरलेत ना, या पायांनी मला तुडवा, मला मारा, द्याल ती शिक्षा मी स्वीकारतो. एकनाथ महाराजांनी अंगावर थुंकलेल्या माणसाच्या खांद्याला धरलं, त्याला उठवलं, त्याला आलिंगन दिलं आणि त्याला सांगितलं, अरे बाबा तू पाप केलं नाही, तू पुण्य केलंय. तो माणूस विचार करू लागला आणि त्याने विचारलं, महाराज मी अंगावर थुंकतोय तुमच्या, हे पाप मी केलंय हे मला ह्याची मला जाणीव आहे, तुम्ही म्हणता पुण्य केलंय, काय पुण्य केलं तू? अरे राजा तू आज माझ्या अंगावर 108 वेळा थुंकला असं तूच म्हणतोयस ना, तू जर माझ्या अंगावर 108 वेळा थुंकला नसता तर मला पवित्र अशा गोदावरी नदीची आंघोळ 108 वेळा घडली नसती, जी तुझ्यामुळं घडली आहे, तू हे पुण्य केलंय. माझी गोष्ट संपली. ह्याच्यावर प्रमाणे यवन अंगावरी थुंकला, प्रसाद देऊनी मुक्त केला. मला फक्त अर्थ सांगायचा आहे, तो माणूस एकनाथ महाराजांच्या अंगावर थुंकला हा त्या माणसाने एकनाथ महाराजांवर केलेला अपकार आहे, आणि एकनाथ महाराजांनी त्याला प्रसाद देऊन मुक्त केला, माफ केला, हा एकनाथ महाराजांनी त्याच्यावर केलेला उपकार आहे. अपकाराची परतफेड उपकाराने. विठ्ठल 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 विठ्ठल. आज आपण जर थोडंसं उघड्या डोळ्यांनी पाहिलं तर प्रत्येकाचा स्वार्थ कुठेतरी डोकावताना आपल्याला पाहायला मिळतोय. आमचे मित्र आहेत प्राध्यापक नितीन मानगुडे पाटील, ते एक वाक्य फार सुंदर सांगतात. ते म्हणतात, आज माणूस स्वार्थी झालाय. किती स्वार्थी झालाय? माझी माडी माझी गाडी माझ्या बायकोची गोलगोल साडी एवढाच विचार करतोय, या व्यतिरिक्त त्याला विचार करायला वेळ नाहीये. किती स्वार्थी झालाय?
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे एक वाक्य सांगतात, माझं ते माझं आणि तुझं ते पण माझं, असा विचार करणारा एक वर्ग समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. किती माणूस स्वार्थी झालाय, आपली भाकरी भाजण्यासाठी दुसऱ्याची झोपडी जळाली तरी चालेल पण आपली भाकरी भाजली पाहिजे, असा विचार करणारा एक वर्ग समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मग या स्वार्थीपणाच्या जगतामध्ये तुमच्या माझ्या हिताचा विचार करणारं कोणी आहे की नाही हा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे. तुमच्या माझ्या हिताचा विचार करणारं कोणी आहे की नाही हा जर प्रश्न पडत असेल, त्या प्रश्नाचं उत्तर तिघांनी किंवा त्या प्रश्नाचं उत्तर साधू संतांनी आपल्याला दिलंय. आपल्या हिताचा विचार करणारे ह्या जगतामध्ये तिघे जण आहेत. कोणी कोणी तुमच्या माझ्या, आता हित म्हणजे काय, तर हिताचं वर्णन करताना किंवा हिताची व्याख्या करताना अशी केली आहे, कारणास आपल्या जीवनातील दुःखाची निवृत्ती कारणासहित होणं म्हणजे हित होणं. कारणासहित दुःखाची निवृत्ती झाली पाहिजे त्याला हित म्हटलेलं आहे. मग अशा हिताचा विचार ह्या जगतामध्ये कोणी केला, तिघांनी केला. पहिला हिताचा विचार कोणी केला, ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं, अहितापासोनी काढीती हित देऊनी वाढविती नाही श्रुती परवती माऊली जगा. श्रुतींनी तुमचा माझ्या हिताचा विचार केला. त्यानंतर ह्या जगामध्ये खऱ्या गेले का काय घरी तुम्ही, माना आलो माना, हा आपलं ठरलंय. आणि मी गेले का काय म्हटलं ना, आहे आहे माना म्हणजे मला बरं वाटलं, बाकी काय ना, आहे आहे मानायचं बरं वाटेल. हा त्यानंतर या जगामध्ये तुमचा माझ्या हिताचा विचार करणारे संत आहेत. संत आहेत तुमच्या माझ्या हिताचा विचार करणारे. तेची माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी. साधू संत तुमच्या माझ्या हिताचा विचार करतात. अगदी मी माझ्या मुद्द्यांकडे लक्ष द्या फक्त. पहिला हिताचा विचार श्रुतींनी केला, त्यानंतर हिताचा विचार साधू संत करतात. साधू संतांनी हिताचा विचार केला. साधू शोधोनिया आले संत हिता हित जगाचे. हित कशात आहे, अहित कशात आहे याची पूर्णतः जाणीव ज्यांना असते त्यांना संत म्हटलेले. चला मी अगदी माझा मुद्दा लक्षात घ्या. संत कोणाला म्हणायचं? आचार्य म्हणतात, सन्मार्गवर्ती ना संत हा तदरूपेन विद्या विनय वृद्ध स एव वर्तत इति संत हा. जे सन्मार्गाने वर्तन करतात, विद्या असून विनय ज्यांच्याकडे असतो आणि जे जगाच्या कल्याणाकरता अवतार घेतात त्यांना संत म्हणतात. महाराज म्हणतात, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती पर उपकारे. पर उपकार करणं हे ज्यांचं जीवित ध्येय असतं त्यांना संत म्हटलेलं आहे. माझ्याकडे लक्ष द्या. आता ते उपकार हा शब्द आला की आपण कीर्तनकर मंडळी विकल्पाने चिंतन मांडत असतो. समाजामध्ये चार प्रकारची लोक आहेत. पहिला वर्ग आहे उपकाराची परतफेड अपकाराने करणाऱ्या लोकांचा. दुसरा वर्ग आहे अपकाराची परतफेड अपकाराने करणाऱ्या लोकांचा. तिसरा वर्ग आहे उपकाराची परतफेड उपकाराने करणाऱ्या लोकांचा. आणि चौथा वर्ग आहे अपकाराची परतफेड उपकाराने करणाऱ्या लोकांचा. मी किती वर्ग सांगितले? चार वर्ग सांगितले. पहिला वर्ग उपकाराची परतफेड अपकाराने करणाऱ्या लोकांचा आहे. दुसरा वर्ग आहे अपकाराची परतफेड अपकाराने करणाऱ्या लोकांचा. तिसरा वर्ग आहे उपकाराची परतफेड उपकाराने करणाऱ्या लोकांचा. आणि चौथा वर्ग आहे अपकाराची परतफेड उपकाराने करणाऱ्या लोकांचा. आपण उदाहरण पाहूयात. पहिला वर्ग कोणता सांगितला मी? जगामध्ये अशी लोक आपल्याला पाहायला मिळतील ज्यांनी उपकार केलेत त्या उपकार करणाऱ्या लोकांवरच अपकार करणारी लोक समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मी उदाहरण देईल तुम्हाला. काय? एक वेळ आपल्याला उपकाराची जाणीव नसली तरी चालेल, एखाद्याने आपल्यावर उपकार केलेत त्या उपकाराची जाणीव आपल्याला नाही राहिली तर चालेल, पण उपकाराची परतफेड अपकाराने कधीही करायची नाही. आणि उपकाराची परतफेड जे अपकाराने करतात ना, त्यांना समाजामध्ये कृतघ्न म्हटलं जातं. लक्षात घ्या, काय म्हटलं जातं? कृतघ्न म्हटलं जातं. आणि ज्यांना उपकाराची जाणीव आहे त्यांना कृतज्ञ म्हटलं जातं. आपल्याला कृतज्ञ व्हायचंय, कृतघ्न नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कृतज्ञता जीवनामध्ये असली पाहिजे. मग ती कृतज्ञता देवाविषयी असली पाहिजे, ती कृतज्ञता देशाविषयी असली पाहिजे, ती कृतज्ञता धर्माविषयी असली पाहिजे, ती कृतज्ञता आई वडिलांविषयी असली पाहिजे, ती कृतज्ञता सत्पुरुषांच्या विषयी असली पाहिजे. अंतःकरण हे कृतज्ञतापूर्वक असलं पाहिजे. मानवी जीवन कृतज्ञतापूर्वक असलं पाहिजे. समाजामध्ये असे आपल्याला काही लोक भेटतात की उपकाराची परतफेड अपकाराने केलेली आहे. काय ते एक उदाहरण असं सांगितलं जातं की एके दिवशी भीम, अर्जुन, सहदेव आणि नकुल हे शिकारीसाठी निघाले.
मी उपकाराची परतफेड अपकाराने कशी केली जाते याच्यावर फक्त एक गोष्ट सांगतोय. भीम, अर्जुन, सहदेव, नकुल हे शिकारीसाठी निघाले आणि शिकारीसाठी निघाल्यानंतर एका चौकात आले आणि चौकात आल्यानंतर त्यांना असं वाटलं की आपण चार जण आहोत तर एकाच बाजूला शिकारीला जाण्यापेक्षा चौघेजण आहोत तर वेगवेगळ्या दिशांना जाऊयात. चौकात आलोय, चार दिशेला चार रस्ते गेलेले आहेत, आपण चौघेजण आहोत, चार दिशेला चार जण जाऊयात, वेगवेगळी शिकार करूयात, परत या चौकात येऊयात आणि मग जाऊयात. चौघांनी ठरवलं, चार जणांनी चार दिशा ठरवून घेतल्या. भीम एका बाजूला गेला, अर्जुन एका बाजूला गेला, सहदेव एका बाजूला गेला आणि नकुल एका बाजूला गेला. मला सर्व ठिकाणी सर्व काय घडलं हे नाही सांगायचं, अर्जुन ज्या बाजूला गेला होता ना त्या बाजूला काय घडलं हे फक्त मला एक दोन मिनटामध्ये आपल्यासमोर कथन करायचं आहे. अर्जुन ज्या बाजूला गेला होता त्या बाजूला काही अंतर चालून गेल्यानंतर अर्जुनाला एक घटना दिसली, एक गोष्ट दिसली. अर्जुनाला काय दिसलं माहिती आहे माता भगिनींनो? अर्जुनाला एक व्यानारी गाय दिसली. माझे शब्द कळत आहेत आपल्याला? काय दिसलं अर्जुनाला? व्यानारी गाय दिसली. म्हणजे काय? तर गायी वासराला जन्म देते हे इतकं सुंदर दृश्य अर्जुनाला दिसलं. अर्जुनाच्या डोळ्यात पाणी आलं. एक गायी वासराला जन्म देते हे दृश्य पाहिल्यानंतर अर्जुनाचं अंतकरण सद्गदित झालं आणि अर्जुन लगेच त्या गायीजवळ गेला, हात जोडले आणि अर्जुनाने त्या व्यानाऱ्या गायीला एक उजवी प्रदक्षिणा मारली. धर्मशास्त्र असं सांगतं की व्यानाऱ्या गायीला एक उजवी प्रदक्षिणा मारली तर तीन पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य मिळतं. किती पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य मिळतं? तीन पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य मिळतं. अर्जुनाने ते केलं, व्यानारी गाय दिसली, हात जोडले आणि त्या व्यानाऱ्या गायीला एक उजवी प्रदक्षिणा मारली आणि तीन पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य पदरी पाडून घेतलं. म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, इथून पुढे तुमच्या आयुष्यामध्ये जर तुम्हाला कधी व्यानारी गाय दिसली तर काय करायचं? हात जोडायचं आणि उजवी प्रदक्षिणा मारायची. किती पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य घ्यायचं? तीन पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य घ्यायचं. पण मी तुम्हाला गायीला प्रदक्षिणा मारायला लावतोय, उद्या तुम्ही म्हशीला मारसाल आणि मला येऊन विचारसाल काय घडतं, मला माहिती नाही बरं का. गायीला प्रदक्षिणा मारली, तीन पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य पदरी पडतं. काय झालं? अर्जुनाने ते केलं आणि अर्जुन उभा राहिला. उभा राहिला पुढे काय घडलं? गायीने वासराला जन्म दिला, त्या वासराला चाटून पुसून स्वच्छ केलं, ते वासरू उभं राहण्यासाठी धडपड करू लागलं, त्या वासराला उभं राहण्यासाठी त्या गायीने आधार दिला आणि ते वासरू उभं राहिलं. अर्जुनाच्या डोळ्यातून निळोबार आहे, घळघळ घळघळ पाणी वाहत आहे. किती सुंदर दृश्य आहे! काय माया, काय प्रेम, काय जिव्हाळा! पण काय झालं? ते वासरू जेव्हा उभं राहिलं ना तेव्हा त्या वासराने काय केलं माहिती आहे? ज्या गायीने जन्म दिला, ज्या गायीने चाटून पुसून स्वच्छ केलं, ज्या गायीने उभं राहण्यासाठी आधार दिला, त्याच गायीला ते वासरू ढुसण्या मारू लागलं, लाथा मारू लागलं. अर्जुनाला हे खटकलं, अरे जिने जन्म दिला, जिने चाटून पुसून स्वच्छ केलं, जिने उभं राहण्यासाठी आधार दिला, त्याच गायीला हे वासरू ढुसण्या मारतंय, लाथा मारतंय. अर्जुनाला हे खटकलं. अर्जुनाने शिकार करण्याचा विचार सोडून दिला, तिथून निघाला, ते तडक भगवान श्रीकृष्णाकडे गेला आणि भगवान श्रीकृष्णाला घडलेली सर्व हकीकत सांगितली आणि भगवान श्रीकृष्णाला विचारलं, देवा असं का घडलं? देवाने एका वाक्यात महाराज उत्तर दिलं, कलियुग जवळ आलंय. एका वाक्यात उत्तर दिलं. काय दिलं? कलियुग जवळ आलंय. अर्जुन म्हटला, देवा कोड्यात बोलू नको, स्पष्ट बोल. तेव्हा देवाने सांगितलं, अर्जुना तू काय बघितलं? गायीने वासराला जन्म दिला, चाटून पुसून स्वच्छ केलं, त्या वासराला उभं राहण्यासाठी आधार दिला, ते वासरू उभं राहिलं आणि उभं राहिल्यानंतर जिने जन्म दिलाय त्याच गायीला ते वासरू ढुसण्या मारू लागलं, लाथा मारू लागलं. बरोबर ना? हो म्हटले देवा, बरोबर. अरे म्हटले अर्जुना, कलियुगामध्ये देखील तुला असंच दिसणार आहे, जे आईबाप जन्म देणार, जे आईबाप लहानाचं मोठं करणार, जे आईबाप पालन पोषण करणार, त्याच आईबापाला कलियुगातली मुलं, बोला ना तुम्ही, जसं का तुम्हाला माहितीच नाही, लाथा मारणार, ढुसण्या मारणार, मारत नाहीत का? मारतात ना. कितीतरी उदाहरणं मी तुम्हाला सांगेल, फक्त शब्दशः अर्थ घेऊ नका. पायांनीच लाथा मारणं असं होत नाही. जन्मदात्या आईबापाला आपण एखादा उलटा शब्द बोलला तरी ते लाथ मारण्याचं पातक आहे. म्हणजे आईबापांनी केलेले उपकार ज्यांच्या लक्षात राहत नाही अशी ती कारटी आहेत. मी काही दिवसां काही वर्षांपूर्वी म्हणजे नुकतंच कीर्तनाला प्रारंभ केला होता आणि मी ठाणे परिसरामध्ये कीर्तनाला गेलो होतो. कीर्तनाला गेल्यानंतर एक कीर्तन झाल्यानंतर एक 70 वर्षाची आजी माझ्यासमोर येऊन बसली
आणि माझ्या गालावरून हात फिरवला आणि पुढे बसली. आणि बसल्यानंतर ती म्हातारी हुमसून हुमसून रडायला लागली. त्या म्हातारीच्या डोळ्यातल्या पाण्यांनी माझ्या मनाचा ठाव घेतला. मला काही समजत नव्हतं, उमजत नव्हतं, कळत नव्हतं की 70 वर्षाची आजी आपल्यासमोर का रडते. म्हणून मी त्या आजीला आपसुकच प्रश्न विचारला, आजी का रडताय? तेव्हा ती आजी रडू लागली. रडता रडता मला सांगू लागली, अरे बाळा, माझ्या मुलाने की नाही मुंबईमध्ये 50 लाख रुपयाचं नवीन घर घेतलंय रे. त्या नवीन घरामध्ये माझ्या मुलाला 10 लाख रुपयाचं फर्निचर ठेवायला जागा आहे. त्या नवीन घरामध्ये माझ्या मुलाला 1 लाख रुपयाचा टीव्ही ठेवायला जागा आहे. त्या नवीन घरामध्ये माझ्या मुलाला ओव्हन मशीन, वॉशिंग मशीन, फ्रीज ठेवायला जागा आहे. पण त्या नवीन घरामध्ये माझ्या मुलाला आम्हाला म्हातारा म्हातारीला ठेवता येत नाही. त्याने आम्हाला वृद्धाश्रमात ठेवलंय. मला असं वाटतं ज्या मुलांना आपल्या आई वडिलांची सेवा करता येत नाही ना, त्यांना कुठंतरी नेऊन गाडलं पाहिजे. जगण्याच्या लायकीची आवलाद नाहीये महाराज, जगण्याच्या लायकीची आवलाद नाहीये. आणि पुढे जाऊन सांगू का, एक वेळ देवळातला देव नाही कळला तरी चालेल. गेले का काय तुम्ही? हां 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 बा हां. एक वेळ देवळातला देव नाही कळला तरी चालेल. चला सांगतो मी, माता भगिनी ऐका ऐका पुरुष मंडळी, एक वेळ देवळातला देव कळला नाही तरी चालेल, पण घरातला आईबाप रूपी देव आम्हाला कळला पाहिजे. सांगू तुम्हाला काय, मानवी जीवन जगत असताना देवळातला देव माझ्याबरोबर तर अजून बोललेला नाही. तुमच्याबरोबर बोललाय की नाही आय डोंट नो, मला माहिती नाही तो बोललाय की नाही तुमच्याबरोबर. पण घरातला आईबाप रूपी देव नेहमीच बोलतो. महाराज, मी सकाळी उठल्यानंतर मंदिरात राहतो म्हणून मंदिरातल्या देवांचं दर्शन घेतो सकाळी उठल्यानंतर. आता मी इकडे आलो, आईच्या दर्शनाला गेलो, कारण की इथलं अधिष्ठान ते आहे. अधिष्ठानाचं दर्शन घेऊन मग इथे कीर्तनाला उभं राहायचं. मी सरळ येऊन कीर्तनाला उभं राहू शकलो असतो, पण तसं करायचं नाही. अधिष्ठानाचं दर्शन घ्यायचं आणि मग इकडे कीर्तनाला येऊन उभं राहायचं. मी सकाळी उठल्यानंतर माझ्या आई वडिलांचं म्हणजे आमच्या मंदिरातल्या देवांचं दर्शन सकाळी उठल्यानंतर घेतो. सगळं उरकल्यानंतर देवाचं दर्शन घेतो. पण मग घरातून मी ज्या ज्या वेळेस बाहेर पडतो ना, त्या त्या वेळेस माझ्या आई वडिलांचं दर्शन घेतल्याशिवाय मी बाहेर पडत नाही. देवळातला देव मला म्हणत नाही बाळा सावकाश जा, पण मी माझ्या आईचं दर्शन घेतलं ना की ती पहिलं म्हणती बाळा सावकाश जा, वेळेवर जेव. म्हणजे देवळातला देव बोलत नाही, पण माझा आईरूपी देव माझ्याबरोबर बोलतो हे कळणं फार महत्त्वाचं आहे महाराज. बाकी काही नाही कळलं तरी चालेल. आणि एक सांगू का, निस्वार्थ प्रेमाचं प्रतीक म्हणजे आईबाप असतात. आपल्या जीवनामध्ये जर काही वाईट घडत असेल ना, तर ते आपलं प्रारब्ध समजावं. आणि आपल्या जीवनामध्ये जे काही चांगलं घडतं ना, ते आपल्या आईबापाची कृपा समजावं. चांगलं घडत असेल ना, तर आपल्यावर जळणारी लोकं काही कमी नाही आहेत, कमी नाही आहेत. पण त्यांच्यासाठी एक फार सुंदर वाक्य मी प्रवासामध्ये कुठंतरी वाचलं होतं. त्यांनी फार सुंदर वाक्य लिहिलं होतं. तो म्हणतो, लोगों से जाके कह दो हमारे तकदीर से मत जले. लोगों से जाके कह दो हमारे तकदीर से मत जले. हम घर से दवा नहीं, माँ बाप की दुआ लेके निकलते हैं. माँ बाप की दुआ लेके निकलते हैं. आई वडिलांचा आशीर्वाद असला की सगळं होत आहे. माझा मुद्दा मला हा सांगायचा आहे की उपकाराची परतफेड करणारे लोक समाजामध्ये आहेत ना, उपकाराची परतफेड अपकाराने करणारे लोक समाजामध्ये आहेत. एक सांगू, जग फार मोठं आहे हो, आपण जगाच्या दृष्टीने नथिंग आहे, कुठंच नाही आहे आपण. आपलं अस्तित्व काय? नथिंग. लक्ष्मण महाराज आपण कुठे आहे? कुठेच नाही आहे ना. अंकुश महाराज आपण कुठे? कुठेच नाही आहे. मला वाटतं मी मोठा आहे, तुम्हाला वाटतं तुम्ही मोठे आहेत. जो तो आपापल्या दृष्टीने आपापल्याला पाहतोय. पण चला मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. निळोबारा, मी एक इथे प्रश्न विचारतो, तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. अतिशय श्रद्धापूर्वक अंतकरणाने हे कीर्तन मी आपल्यासमोर करतोय. तुम्हा प्रत्येक श्रोत्याच्या विषयी तेवढाच प्रेम, तेवढाच आदर आणि तेवढीच श्रद्धा आहे. तुमच्याशिवाय आम्ही नाही. तुम्ही नाही बसला तर आम्ही कोणासमोर कीर्तन करायचं? तुमच्याप्रती तो आदर आहे. पण तो आदर ठेवून मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. काय आपल्याला काय कुठंतरी आपला अहंकार असा सुप्त डोकावत असतो. पुरुष असू दे, महिला असू दे, तरुण असू दे, वृद्ध असू दे, प्रत्येकाचा अहंकार कुठंतरी असा सुप्त डोकावत असतो. जो तो स्वतःला मोठा समजत असतो. मला असं वाटतं की मी मोठा आहे. सद्गुरू अमृतनाथ स्वामी आळंदीच्या सद्गुरू अमृतनाथ स्वामी महाराजांच्या मठाचा मठाधिपती आहे. झी टॉकीच्या कीर्तन मालिकेचा मुख्य सल्लागार आहे. आमकाय तमकाय, माझा हा व्यवसाय, माझा तो व्यवसाय, मी एवढं वाढवले. मी मला वाटतं ना कधीतरी मी असं बसलेलो असताना निवंत मला असं वाटतं की अरे आपण किती मोठे आहोत. पण महाराज, हा अहंकार कुठंतरी संपला पाहिजे. आणि कदाचित मला असं वाटतं की अशाच लोकांसाठी नामदेव महाराजांचा अभंग, त्याच्यातलं एक चरण आहे, अहंकाराचा वारा न लागो राजसा माझे विष्णुदासा भाविकासी. अरे सामान्य माणसाला अहंकार नाही, तेवढा सध्या
अध्यात्माचा स्वीकार करणाऱ्या माणसांना अहंकार झालेला आहे, मला तिकडे येऊन जायचं नाही. पण इतक्या मोठ्या जगामध्ये मातब घेऊन आपलं अस्तित्व काय? आपलं अस्तित्वच काही नाहीये, नथिंग आहे. चला मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, आपण कुठे आहेत या जगामध्ये? मी तुम्हाला एका मिनिटात दाखवतो, एका मिनिटात दाखवतो, तुम्ही फक्त बोला माझ्या बरोबर. मला सांगा जगाची लोकसंख्या किती आहे? जाणार आहे मी आळंदीला, तुम्ही नाही म्हणलं तरी. जगाची लोकसंख्या किती आहे? हा, ही बाळा आपल्या देशाची आहे. हा, जगाची लोकसंख्या, हा बरोबर आहे, कोण बोललं? हा, जगाची लोकसंख्या 725 कोटी आहे. जगाची लोक, ही रेकॉर्ड बरोबर का? जगाची लोकसंख्या 725 कोटी आहे. आपल्या देशाची लोकसंख्या साधारणपणे 125 ते 130 कोटी आहे. आणि आपल्या राज्याची लोकसंख्या 12 ते 13 कोटी आहे. आता आपण आपली तुलना करताना जगाबरोबर करायची बरं का? जगाबरोबर करायची. जगाबरोबर आपली तुलना केली की आपलं अस्तित्व कळतं. एवढ्या मोठ्या जगात आपण कुठे? मी तुम्हाला लगेच सांगतो. एवढं मोठं जग, 725 कोटी लोकांचं जग, एवढ्या मोठ्या जगात आपण कुठे? एका मिनिटात सांगतो तुम्हाला. एवढं मोठं जग, जगामध्ये आपला देश, देश बोला, जगामध्ये आपला देश, देशामध्ये आपलं राज्य, क्या बात आहे, राज्यामध्ये आपला जिल्हा, जिल्ह्यामध्ये आपला तालुका, तालुक्यामध्ये आपलं गाव, गावामध्ये आपलं घर, घरामध्ये आपली खोली, आणि त्या खोलीच्या एका कोपऱ्यात गोधडी घेऊन आपण झोपतो. एवढंच अस्तित्व आहे, एवढंच अस्तित्व आहे महाराज. कुठे आहे आपण? आपण नथिंग आहोत. पण आपल्याला वाटतं आपण करतोय, आपण करतोय. तुकाराम महाराज म्हणतात, अरे तुम्ही काहीच करत नाही, चाले हे शरीर कोणाची आहे सत्य, कोण बोलवी त्या हरिवीन, देखवी ऐकवी एक नारायण, त्याचे भजन चुकू नको. महाराज पुढे जाऊन म्हणतात, वृक्षाचेही पान हले त्याची सत्ता, अरे झाडाचंही पान त्याच्या सत्तेमुळे हलतं. द वर्ल्ड इज सेटर, मॅन इज ऍक्टर, अँड गॉड इज डायरेक्टर, ही हे त्याचं सामर्थ्य आहे. ते सामर्थ्य आपण ओळखलं पाहिजे. माझा मुद्दा हा होता की अरे उपकाराची परतफेड जगतामध्ये अपकाराने केली जाते. वर्ग दुसऱ्या, अपकाराची परतफेड अपकाराने करणाऱ्या लोकांचा. आपल्यावर ज्यांनी अपकार केले त्यांच्यावर अपकार करायचे. वर्ग तिसरा, उपकाराची परतफेड उपकाराने करणारा. आपल्यावर उपकार केलेत ना, कोणाचं ओझं डोक्यावर ठेवायचं नाही, परत त्याच्यावर उपकार करायचे. आणि वर्ग चौथा आहे, अपकाराची परतफेड उपकाराने करणाऱ्या लोकांचा. आणि ह्या वर्गामध्ये संत आहेत. मी शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या परंपरेतला आहे, म्हणजे आमची परंपरा ती आहे महाराज. आदिनारायण, विधी, आत्रिनाथ, दत्त, जनार्दन, एकनाथ महाराज. एकनाथ महाराजांचे शिष्य होते श्रीधर स्वामी, म्हणजे श्री क्षेत्र पैठण इथल्या शांतीब्रह्म नाथ महाराजांच्या जे काही रेकॉर्ड्स आहेत तिकडे माझ्यापर्यंतचं नाव लिहिलेलं आहे तिकडे. म्हणजे एकनाथ महाराजांच्या ज्या शिष्य शाखा विस्तारित झाल्या तिकडे श्रीधर स्वामी नावाचे एकनाथ महाराजांचे शिष्य होते. श्रीधर स्वामींचे सदाशिव स्वामी, सदाशिव स्वामींचे रघुनाथ स्वामी, रघुनाथ स्वामींचे सिद्धपादाचार्य स्वामी, सिद्धपादाचार्य स्वामींचे पद्मनाभ स्वामी, पद्मनाभ स्वामींचे कपिलनाथ स्वामी, कपिलनाथ स्वामींचे अमृतनाथ स्वामी, अमृतनाथ स्वामींचे स्वानंद स्वामी. आणि स्वानंद स्वामी महाराजांचा शिष्य होण्याचं भाग्य मला लाभलं. म्हणजे एकनाथ महाराजांची आमची परंपरा आहे, शिष्य परंपरा आमची एकनाथ महाराजांची. पहिला तुमचा माझ्या हिताचा विचार केला श्रुतींनी, त्यानंतर तुमचा माझ्या हिताचा विचार केला संतांनी, आणि आपण जन्माला येण्या अगोदर आपल्या हिताचा जी विचार करते तिला आई म्हणतात. आणि त्या आईचं वर्णन तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात. लेकुराचे हिता, लेकुराचे हिता.